नमस्ते, मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून। बागकामाच्या ए टू झेड सीरीज मधला हा तिसरा व्हिडिओ आहे। पहिला व्हिडिओ आपण कुठल्या महिन्यात कोणती झाडं लावावी, दुसरा व्हिडिओ आपण कुंड्या कोणत्या घ्याव्या याविषयी बोललेलो आहोत, आणि आज आपण कुंड्यांमध्ये माती कशी निवडावी याविषयी बोलणार आहोत। हे पहा, झाडं लावताना जेव्हा आपण जमिनीमध्ये झाडं लावतो तेव्हा कोणत्याही प्रकारची माती झाडाला चालत असते, आणि जेव्हा आपण कुंडीमध्ये झाड लावतो तेव्हा मात्र आपल्याला मातीची निवड करणं खूप गरजेचं असतं। कारण कुंडीमध्ये लावतो झाड आपण म्हणजे ते एक थोडंसं निसर्गाला सोडून असतं। जमिनीमध्ये झाड लावणं हे नैसर्गिक आहे, पण कुंडीमध्ये आपण त्या झाडाला बंदिस्त करतो, त्यामुळं त्याला तशी माती प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं असतं। आता माती घेताना मला बरेच जण विचारतात की तुम्ही माती कुठून आणता। माती मी माझ्या लोकल नर्सरीमधूनच आणते, आणि जेव्हा मी बागकाम सुरू केलं होतं तेव्हा मी दोन घमेलं माती आणली होती। लाल रंगाची माती होती ती, कारण पुण्यातल्या नर्सरीमध्ये तीच अवेलेबल असते, लाल रंगाची माती होती। त्यानंतर मी जशी जशी झाडं आणत गेले तशी तशी माझ्याकडे झाडांची माती आणि ही माती अशी माती वाढत गेली। कारण जरी आपण मातीची आपल्या जवळच्या मातीची भर घातली तरी नर्सरीतून आणलेल्या झाडाची माती पुन्हा आपल्याकडे तयार होतेच, त्यामुळं मला पुन्हा माती विकत आणण्याची आवश्यकता कधीही भासली नाही। झाडं लावताना पोयटा माती ही सगळ्यात आयडियल माती असते। आता पोयटा माती म्हणजे काय, तर नदी किनारी जी माती असते ती माती। या मातीमध्ये मातीचं प्रमाण पण योग्य असतं, शिवाय वाळूचं प्रमाण पण योग्य असतं। जी काही वाहून आलेली असते त्या वाळूचं प्रमाण सुद्धा असतं। याशिवाय जे नदीमध्ये जीव जंतू असतात त्यांचं सुद्धा त्या मातीमध्ये मिश्रण असतं। बॅक्टेरिया असतात चांगलेवाले, जी काही झाडाची पानं वगैरे जी पडतात नदीच्या पाण्यामध्ये ती कुजून ते सगळं त्याचं अंश रूपामध्ये या पोयटा मातीमध्ये सगळं अवेलेबल असतात, सगळी पोषक तत्व अवेलेबल असतात। त्यामुळं पोयटा माती ही सगळ्यात चांगली माती असते, पण प्रत्येकालाच पोयटा माती मिळेल असं काही नाही। आता तुम्ही माती लोकल नर्सरीमधून सुद्धा घेऊ शकता, किंवा जर कुठं बांधकाम वगैरे चालू असेल तर पाया खांदतात तेव्हा खालून माती निघते ती माती आणू शकता, किंवा कुठंतरी फिरायला वगैरे गेले शेताकडे वगैरे तर तुम्ही तिथून माती आणू शकता, किंवा डोंगरावर टेकड्यांवर फिरायला गेले तर तिथून तुम्ही माती आणू शकता। माती बऱ्याच ठिकाणाहून तुम्हाला मिळते, माती नाही मिळणार असं अजून तरी महाराष्ट्रात वेळ आलेली नाहीये। झाड लावताना आपल्याला कोणत्याही प्रकारची माती चालते, भले ती तांबडी माती असो, काळी माती असो, किंवा रेताड माती असो, मुरमाड माती असो, कोणत्याही मातीमध्ये झाडं आपली चांगली येऊ शकतात। फक्त त्या मातीला वेलड्रेन बनवणं आपल्याला खूप गरजेचं असतं। आता रेताड माती, मुरमाड माती या ज्या असतात त्यांच्यामध्ये ऑलरेडी छोटे छोटे दगड असतात, किंवा ती अशी चिकट नसते त्यामुळं तिला काही जास्त ऍड करण्याची गरज नसते। पण लाल माती, काळी माती या ज्या माती असतात यांच्यामध्ये वाळू म्हणा किंवा कच म्हणा किंवा तुम्ही शेंगदाण्याचे जे टरफलं निघतात त्याचा बारीक चुरा करून, तांदळाचा जो भुसा असतो तो मी आता मध्यंतरी एका व्हिडिओमध्ये दाखवला, नागवेल लावली त्या व्हिडिओमध्ये, तांदळाचा भुसा, गव्हाचा भुसा टाकू शकता। असे जे काही नैसर्गिक घटक आहेत जे तुमच्या मातीला वेलड्रेन बनवू शकतात, असे मिसळून तुम्ही मातीला वेलड्रेन करून तुम्ही कोणत्याही मातीमध्ये आपली झाडं लावू शकता। काल परवाच मला एक प्रश्न आलाय, कर्नाटकच्या मातीमध्ये महाराष्ट्रीयन माती मिसळू का, तर काय हरकत आहे, म्हणजे माती ती मातीच आहे ना। आता तुम्ही जर कर्नाटकमध्ये असाल तर तिथल्या वातावरणाला अनुसरून ती माती असणार आहे, त्यामुळे तुमच्या झाडांना त्या मातीची सवय आहे, तर काही हरकत नाही माती मिक्स केली तर। जेव्हा तुम्ही राजस्थान वगैरे मध्ये राहता तेव्हा ती माती आणखीनच रेताड असते, त्यावेळी तर दुसरी कुठलीही गोष्ट वेलड्रेन बनवण्यासाठी नाही मिसळली तरी चालते, कारण मातीमध्ये ऑलरेडी रेती असते। पण आपल्या इकडच्या भागामध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्रामध्ये माती ही काळी असते, चिकट असते, त्यामुळं तिच्यामध्ये काही गोष्टी मिसळणं गरजेचं असतं, वाळू वगैरे। तर वाळू कोणती घ्यायची, तर कन्स्ट्रक्शन जिथं चालू असेल तिथं जी प्लॅस्टरसाठी वाळू वापरतात बारीक चाळलेली वाळू ती तुम्ही वापरू शकता। ती तुम्हाला कुठलंही कन्स्ट्रक्शनचं सामान मिळतं त्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल, त्याचा काही प्रश्न नाही। आता बांधकाम करताना कच वापरतात बघा, जी थोडीशी रेताड असते, तर या कचचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता वाळू म्हणून। पण ही कच घेताना याच्यामध्ये सिमेंट असतं, ही कच चांगली धुवून घ्यायची, आणि तोपर्यंत धुवून घ्यायची जोपर्यंत त्यातलं सगळं सिमेंट धुवून जात नाही, नाहीतर आपली कुंडी कडक होऊन जाईल। त्यामुळे ती कच सुद्धा तुम्ही
माती वेलरन करण्यासाठी वापरू शकता। तर माती वेलरन करण्यासाठी वाळू, कच, मोठ्या वाळूचे खडे, विटांचा चुरा, लाल विटा ज्या असतात त्यांचा चुरा जरी मिसळला तुम्ही तरी सुद्धा आपली जी काही चिकट माती आहे ती वेलरन होऊन जाते आणि आपली झाडं छान जगतात। कुंडीमध्ये झाडं लावताना कधीही खूप चिकट मातीमध्ये झाडं लावायची नाही। नर्सरीची जी माती आहे ती धुवून काढायची आणि त्यानंतर आपलं झाड लावायचं, किंवा तो जो मधला रूट बॉल असतो त्याला डिस्टर्ब करायचं नाही। कडची जी माती असते ती काढून टाकायची आणि आपल्या मातीमध्ये, आपण घरी तयार केलेल्या मातीमध्ये आपलं झाड शिफ्ट करायचं। आता ऑगस्ट महिना संपत आलेला आहे त्यामुळे तुम्ही रिपॉटिंग करताना मुळं वगैरे धुण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका, कारण बहुतांश जी परमनंट झाडं असतात त्यांची मुळं जर डिस्टर्ब झाली तर या डॉर्मन्सीच्या काळामध्ये ती झाडं खराब होऊ शकतात, त्यामुळं त्या झाडांचं मुळं वगैरे धुण्याच्या भानगडीत पडायचं नाही। डायरेक्ट जसं नर्सरीतून झाड आणणार त्याची वरची थोडीशी माती काढायची, खालची थोडीशी माती काढायची आणि तसाच्या तसा रूटबॉल तुम्ही नवीन आपल्या मातीमध्ये शिफ्ट करा। जेव्हा फेब्रुवारी येईल तेव्हा आपण त्याची माती बदलू शकतो। जेव्हा आपण कुंडीची माती तयार करतो तेव्हा त्या मातीचा लाडू बांधला नाही गेला पाहिजे। जर मातीचा लाडू बांधला जात असेल तर ती माती आपल्या कोणत्याही झाडाला चांगली नाहीये, भले ती सकुलंट असो, फुलझाडं असो, शोभेची झाडं असो, परमनंट झाडं असो, तात्पुरती झाडं असो, कोणतीही झाडं असो, लाडू बांधली जाणारी माती अजिबात चांगली नसते। या उलट अशी माती जर दाबून धरली तर तिचा लाडू नाही बांधला गेला पाहिजे। कायम अशी माती आपल्याला तयार करायची आहे। जे काही सकुलंट असतात किंवा आडेनियम सारखी जी झाड असतात त्यांना तर आणखीन वेलरेन माती लागते, त्यामुळं जेव्हा आपण इतर झाडं लावतो तेव्हा जर तुम्हाला झाडाला कुठल्या प्रकारची माती आवश्यक आहे किंवा या झाडाला कुठल्या प्रकारची माती आवडते हे जर माहीत नसेल तर सरळ तीन हिस्से करायचे, म्हणजे 30-30-30 असे मातीचे हिस्से करायचे। 30% साधी माती घ्यायची जी आपण आणलेली आहे ती, 30% वाळू किंवा तत्सम पदार्थ घ्यायचा ज्यामुळे माती वेलरेन होईल आणि 30% तुम्ही कंपोस्ट घेऊ शकता। या मातीच्या मिश्रणामध्ये तुम्ही कोणतंही झाड रिपोर्ट करू शकता। शोभेच्या झाडाची माती तयार करताना मग शोभेचं झाड भले इनडोर असो किंवा आउटडोर असो त्याने काही फरक पडत नाही। शोभेचं झाड लावताना आपण जी माती तयार करतो त्यावेळी 30-30-30 हा रेशो कायम लक्षात ठेवायचा, आणि जेव्हा तुम्ही फुलझाडं लावताल तेव्हा तुम्ही 50-30-20 हा रेशो ठेवायचा, म्हणजे 50% तुम्ही साधी गार्डन सॉइल घ्यायची, 30% तुम्ही वाळू किंवा जो काही पदार्थाने तुम्ही वेलड्रेन करणार आहे तो घ्यायचा आणि 20% भाग तुम्ही कंपोस्टचा घ्यायचा। त्यामुळं काय होतं, जी 50% माती आहे म्हणजे माती थोडीशी चिकट बनते, पण 30% वाळू असल्यामुळे ती वेलड्रेन सुद्धा असते, म्हणजे जी काही फुलझाडं आहेत त्यांना जशी ओलसर माती कायम आवश्यक असते तशी माती तयार होईल। आणि जी काही शोभेची झाडं आहे जी इनडोर ठेवतो किंवा आउटडोर ठेवतो यांना पाण्याची नीड तशी कमी असते, त्यामुळं याच्यामध्ये 30% माती असते आणि त्यांना खतांची सुद्धा खूप कमी गरज असते, त्यामुळे एकदाच खत घातलं की आपण डायरेक्ट पुन्हा 6 महिन्यांनीच खत घालणार असतो, म्हणून 30% कंपोस्ट। असं जर मिक्स करून तुमच्या झाडाची माती तयार केली तुमच्या झाडाच्या मातीमध्ये कधीही पाणी थांबणार नाही आणि त्यामुळं रूटबाउंड होऊन तुमचं झाड कधीही खराब होणार नाही। त्यामुळं या दोन रेशोंमध्ये जर तुम्ही माती तयार केली तर तुमची झाडं कायम टवटवीत राहतील। पाणी देण्याची जर गोष्ट केली तर पाणी कायम 2 वेळा द्यायचं, म्हणजे पहिला एक राऊंड पूर्ण करायचा आणि त्यानंतर दुसरा राऊंड पूर्ण करायचा। दुसरं पाणी देताना कायम झाडाची माती एवढं बोट घालायचं मातीमध्ये, झाडाची माती एवढी तरी सुकली पाहिजे तेव्हाच दुसरं पाणी द्यायचं। आता हिवाळा येणार आहे म्हणून मी ही खास गोष्ट तुम्हाला सांगते, हिवाळ्यामध्ये झाडांना खूप कमी पाणी लागतं, हवेमध्ये दव असतं, हवेमध्ये मॉइश्चर असतं, ते घेऊन सुद्धा झाडं आपली वाढ करत असतात, एकतर ती आराम करत असतात आणि त्या वेळेमध्ये जास्त पाणी दिलं, जास्त खतं दिली तर झाड खराब होऊ शकतं। ही झाली हिवाळ्याची गोष्ट। पावसाळ्यामध्ये सुद्धा तसंच, पावसामध्ये जर झाडं भिजत असतील तर त्यांना पाणी देण्याची गरज नाही, पाऊस लागणार नाही अशा जागी जर झाडं असतील तर तिथं सुद्धा एवढी माती सुकल्याशिवाय अजिबात कुठल्याही झाडाला पाणी द्यायचं नाही। उन्हाळ्यामध्ये कधी कधी तुम्हाला एका दिवसात 2 वेळा सुद्धा पाणी द्यावं लागतं कारण खूप उष्मा झालेला असतो, पण असं नाही की मी सांगितलंय म्हणून एका दिवसात 2-2 वेळा पाणी द्यायचं, त्यावेळी सुद्धा झाडाची माती चेक करूनच पाणी द्यायचं। कधी कधी फॉलियस स्प्रे करायचं झाडावरती ज्यामुळं झाडाच्या अवतीभोवती मॉइश्चर टिकून राहील आणि आपल्या झाडाला खूप गर्मी वगैरे लागून झाड खराब होणार नाही। माती आणि पाणी या दोघांचा समन्वय साधून तुम्ही आपलं झाड कोणत्याही मातीमध्ये कोणत्याही ऋतूमध्ये छान टिकवू शकता।